प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। पंचहत्तर नगरसेवक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, मला वाटतं आपण हा सगळ्यांनी बघितलेला आहे की आम्ही पंचहत्तर नगरसेवक आहोत। स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार नसतो, त्यामुळे स्वीकृत नगरसेवक ऑन स्क्रीन येण्याचा काहीही प्रश्न येत नाही। तर पंचहत्तर हा आकडा आपल्या स्क्रीनवर पार्टिसिपेंट्सचा दिसायला हवा होता। पंचहत्तरपेक्षा एक पाच सहा समजा जास्त की जो स्टाफ आहे प्रशासनाचा, त्यांचे समजा काही मोबाईल जॉईन झालेले आहेत, तो मॅक्झिमम पाचच्या वर तो आकडा असायला नको। पण ऑन स्क्रीन तिथे जॉईन झालेल्या सदस्यांचा आकडा दिसत होता चौऱ्याण्णवच्या वर। कोण सहभागी झाले होते? ऑनलाईन आम्ही त्या संदर्भात सुद्धा हरकती घेतल्या। काही जळगावातली परिचित नावं तिथे ऑन स्क्रीन दिसत होती, त्यातले एक नाव आहे सरिता माळी, सत्यजित पाटील, त्याचा ईमेल ऍड्रेस टाकून त्या ईमेल ऍड्रेस थ्रू त्या मीटिंगला त्यांना जॉईन व्हावं लागत होतं। म्हणजे ते कशासाठी होतं, ही सगळी कायदेशीर प्रोसेस होतं की आयडेंटिफिकेशन पर्पजसाठी हे सगळं हे सांगितलेलं होतं। तुमचा जो आमच्या दफ्तरी रजिस्टर्ड ईमेल आयडी आहे जॉईन असतो, तर तो तुमचा ईमेल आयडी जर तिथे दिसला तर जरी वेगळा फोन नंबर असला तरी आम्ही तुम्हाला एंट्री देऊ हे सांगितलेलं होतं। मग आमच्यापैकी कोणाचाच ईमेल ऍड्रेस नसताना हे इतर जे पंचहत्तरच्या वरचे नंबर जॉईन झालेले होते ते कसे जॉईन झाले? बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी मीटिंग संदर्भामध्ये आपल्यावर काही आरोप केलेले त्याकडे आपण कसं बघतो? एक तर शुल्लक विषय आहे, तो एक टेक्निकल बाब होती, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की मी त्या मीटिंगमध्ये हजर होती, मी आज केल्यानंतर त्यांनी मला जॉईन करून एक नॅनो सेकंडमध्ये मी एक्झिट झाली। तर इंटरफेरन्स कशाला म्हणतात की मी तिथे गेली आणि त्या इलेक्शनची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मी म्हटली की तुम्ही याला मतदान करा त्याला मतदान करा किंवा कुणाला अपशब्द बोलली। ते एक्झॅक्ट रिझन असं होतं की सिनियर जे आपले नगरसेविका आहेत सिंधुताई कोल्हे, त्या महासभा जेव्हा ऑनलाईन अटेंड करतात त्यांना मिस गायडन्स करते, आणि जेव्हा मला कळलं की इंडिव्हिज्युअली हे इलेक्शन ऑनलाईन होणार आहे तर त्यांचे मोबाईलमध्ये 60% बॅटरी होती, बॅकअपसाठी ती लिंक मी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेली होती, आणि जेव्हा मी ती क्लिक केली ती ऑटोमॅटिक कनेक्ट झाली आणि विदिन अ सेकंडमध्ये मी बाहेर निघाली। तर त्यांनी ह्या मुद्द्याला धरून इतका गदारोळ केला त्या इलेक्शन प्रक्रियेमध्ये, 10 मिनिटं त्यांनी या विषयाला घेऊन गेले। आणि त्यांना निमित्त पाहिजे होतं, ते ठीक आहे आम्ही महिलांची रिस्पेक्ट करतो, मग त्या कोणत्याही पक्षाच्या असो ते त्यांच्या बाजूने योग्य होते, माझी ती मिस्टेक झाली होती, पण त्याच्यामध्ये इलेक्शन प्रक्रियेमध्ये कोणतीही दखलंदाजी किंवा कोणताही गैरप्रकार मी केलेला नाहीये। आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा।